अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ प्रोसिजर है आज अपन विधानसभा अधिवेशन या सुरू के लिए अध्यक्ष महोदय 35-35 दिवस आधी आम्ही प्रश्न टाकतो आणि आजपर्यंत एखादा प्रश्न लागू शकला नाही काय कारणाने अधिवेशन कमी झालं तर हे प्रश्न व्यापकच होत नाही ते अतारांकित प्रश्न केले जातात अध्यक्ष महोदय आणि ते अतारांकित करून त्याची उत्तर आम्हाला मिळतात पण आज परिस्थिती काय आपण अध्यक्ष महोदय सगळे प्रश्न व्यापकच करून टाकले इकडचेच नाही दोन्हीकडच्या सदस्यांचे प्रश्न आहेत खाली अधिकारी जे आहेत त्यांना चांगलं आहे दोन दोन वर्ष एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही म्हणजे मनमानी कारभार आहे आपल्या लोकशाहीमध्ये अध्यक्ष महोदय आपण जी व्यवस्था केली आहे हे जे काही लेजिस्लेचर आहे या लेजिस्लेचरचा अध्यक्ष महोदय एक्झिक्युटिव्ह वर जो काही कंट्रोल आहे तो या प्रश्नांच्या माध्यमातून आहे प्रश्न व्यापगत लक्षवेधी व्यापगत आणि त्याहीपेक्षा धक्कादायक काय अध्यक्ष महोदय धक्कादायक असं आहे की आम्ही मिनिट्स वाचले आयुध गोठवण्यात आले अध्यक्ष महोदय संसदीय आयुध गोठवण्याचं काम या देशाच्या इतिहासामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय कुठल्याही विधानसभेने कधी केलं नाही एखाद्या विषयावर अध्यक्षांना अधिकार आहे की आयुध वापरू द्यायचं की नाही सर सकट तुम्ही आयुध गोठवून टाकले अध्यक्ष महोदय ते मिनिट्स पाहिल्यानंतर मला धक्का बसला आज 61व्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे चाललोय की पुढे चाललोय आणि अध्यक्ष महोदय अतिशय विनम्रतेने सांगतो बीएससीला किंवा हात जोडून सांगतो आपल्यालाही अशा प्रकारे आयुध सरसकट गोठवण्याचा अधिकार नाहीये हा आमचा अधिकार आहे भारताच्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे अशा प्रकारे लोकशाहीला कुलूप कसं लावताय अध्यक्ष महोदय त्यामुळे पहिल्यांदा हे सगळे निर्णय परत घेतले पाहिजेत अध्यक्ष महोदय हे जे व्यापकत केलेले जे आमचे प्रश्न आहेत हे अतारांकित झाले पाहिजे आयुध वापरण्याचा आमचा अधिकार जो आहे तो अधिकार परत मिळाला पाहिजे आणि अध्यक्ष महोदय आज आपण बघा आज आपण पत्रिकेवर विषय पत्रिकेवर अध्यक्ष महोदय इतके सारे त्या ठिकाणी विधेयक दाखवले आजच विधेयक मांडायचं आणि आजच ते पास करायचं अध्यक्ष महोदय जर तुम्हाला या ठिकाणी जर विधेयक मांडायचं होतं मग आधी हे विधेयक अध्यक्ष महोदय काय आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही पोहोचवता येतं जे एकदा कॅबिनेटनी मान्यता दिल्यानंतर अशा प्रकारचं विधेयक तुम्हाला देता आलं असतं पण मला समजत नाही सरकारच्या मनात काय अध्यक्ष महोदय तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम पत्रिका देत नाही असं होत नाही पहिल्या दिवशीची कार्यक्रम पत्रिका रात्री 10 वाजेपर्यंत तयार नाही असं कधीच होत नाही काय लपवलपवीये आम्हाला आम्ही चर्चेत भागच घेऊ नये असं जर मत असेल अध्यक्ष महोदय नाही घेणार आम्ही आम्हाला हरकत नाही आम्ही जनतेच जाऊ जर या ठिकाणी आमची मुस्कटदाबी होणार असेल या ठिकाणी आम्हाला बोलायचा अधिकार नसेल अध्यक्ष महोदय अशा प्रकारे रेटून नेऊन जर या ठिकाणी आपल्याला कारभार करायचा असेल आजच विधेयक मांडू आजच ते विधेयक पास करू हे योग्य नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपण भास्कर रावना एकतर तालिकेवर घ्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी मंत्री करा काहीतरी करा कारण ते इतके अस्वस्थ असतात इतके अस्वस्थ असतात आमचे जुने मित्र आहेत आमच्या जुन्या मित्राला इतकं अस्वस्थ पाहून अध्यक्ष महोदय माझा विषय अध्यक्ष महोदय आणि म्हणून आमची मागणी आहे हे अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे लोकशाहीला डब्बा बंद करणं चाललंय चुकीचं अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे तात्काळ हे सगळे निर्णय परत घेतले पाहिजे आणि आता जे विधेयक मांडलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याचा अभ्यास करण्याकरता आम्हाला आपण वेळ दिला पाहिजे हा आमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे